सोलापूर वन विभागातील महिला वनपाल शीता बडे यांनी हिरकणी बुरुज सर करीत कर्तृत्व सिद्ध केलं। सोलापूर वन विभागातील महिला वनपाल शीला बडे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावरील ऐतिहासिक आणि अडचणींचा हिरकणी बुरुज सर करून पराक्रम केला। विशेष म्हणजे नऊवारी साडी घालून त्यांनी हा थक्क करणारा पराक्रम केला। यातून त्यांनी महिला कुठेच कमी नाहीत हेच दाखवून दिलंय। 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणं हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे। आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचं मोठं योगदान आहे। या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं महिलांप्रती आदर व्यक्त करतात। जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकतं आणि वारा वर येऊ शकतो असं वर्णन रायगडावरील हिरकणी कड्याचं करण्यात आलंय। रायगडावरील दूध दही विकण्यासाठी आलेली हिरकणी सूर्यास्तानंतर रायगडाचे दरवाजे बंद झाल्यामुळं आपलं बाळ घरी एकटं असेल भुकेला असेल या विचारानं व्याकुळ होऊन रायगडचा अवघड असा कडा उतरून गडाखाली येते ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजते तेव्हा राजे त्या हिरा गवळणीला गडावर बोलावून सन्मान करतात आणि तो कडा तासून तिथे बुरुज बांधून त्याला हिरकणी बुरुज असं नाव देतात। इतिहासात घडलेली ती हिरा गवळणीची गोष्ट आजही कित्येक महिलांना प्रेरणादायी आहे। बदलत्या काळात अशी थरारक कामगिरी अपवादानं होताना दिसते। सोलापूरच्या महिला वनपाल यांनी हिरकणी बुरुज नऊवारीमध्ये पार करण्याचा संकल्प केला होता। शिलेदार ॲडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीनं त्यांनी हा पराक्रम केला। त्यांच्या समवेत आदिती पवार आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या। महिला आहेत की ज्या नोकरीच्या निमित्तानं इतर ठिकाणी राहतात, मुलांचं संगोपन करतात किंवा सिंगल मदर असतील, ज्या त्या जेव्हा बाहेर पडतात तर त्यांना खरंच संरक्षणाची गरज नाही, कुठल्या पुरुषाच्या आधाराची गरज नाही, त्या स्वतः सेल्फ संरक्षण करू शकतात। फक्त तुम्ही त्यांच्या वाटेमध्ये येऊ नका, महिलांचा रिस्पेक्ट करा। महिला खूप स्ट्रॉंग आहेत। आज नऊवारी घालून फोटो काढणं किंवा कुठला इव्हेंट करणं हे महत्त्वाचं नव्हतं, कारण प्रत्येक वेळा महिलांच्या युनिफॉर्म असो किंवा कुठलाही ड्रेस असो महिलांच्या प्रत्येक कपड्यावर टीका केली जाते किंवा बोललं जातं। तर महिला नऊवारीमध्ये ही तितकी स्ट्रॉंग आहे आणि महिला ही ट्रॅक पॅन्ट किंवा टी शर्टमध्ये ही तितकी स्ट्रॉंग आहे, महिला ही युनिफॉर्ममध्ये सुद्धा तेवढी स्ट्रॉंग आहे, कारण ती आतूनच इतकी स्ट्रॉंग आहे, कारण आम्ही जिजाऊच्या मुली आहोत, जिजाऊच्या सह्याद्रीमध्ये जन्माला आलेलो, त्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र कन्या आहोत।